सध्या नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातच खेकडे खाणारे मोठ्या प्रमाणावर आहेत. हीच गरज ओळखून पुण्यातील दोन शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय सुरू करत खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू केलाय आणि मोठ्या प्रमाणात नफाही कमवत आहेत. पाहूया वारे कुटुंबियातील शेतकऱ्यांचा हा स्पेशल रिपोर्ट. सध्या सर्वत्र शेतकरी हवालदिल झालाय. शेतीचा उत्पन्न नाही तर कुठं बाजारभाव नाही. दुसरीकडे मात्र शेती आधुनिक पद्धतीचा अवलंब करत शेतीला जोड व्यवसाय करत नफा कमवित आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यामधील मेंगाळवाडी येथे शेती करत असलेले वारे कुटुंब हे देखील परंपरागत शेती करत होते. मात्र शांताराम आणि सतीश या दोघं भावांनी शेतीला जोड व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. घरात अवघी 1.5 एकर शेती, त्यात काय सुरू करायचं म्हणून दोघांनी बाजारात फेरफटका मारत मागणी कशाची आहे हे जाणून घेतलं आणि मग काय दोघांनी गोड पाण्यात खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. खेकडे खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून पुरवठा होत नसल्याने वारे कुटुंबियांनी हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांना या व्यवसायात यशही आले. मोठ्या प्रमाणावर त्यांचा व्यवसायातून नफा देखील होतोय. व्यवसायाकडे यशासाठी वळालो कारण मार्केटमध्ये खेकडा हा उपलब्ध होत नाही आणि ज्यावेळेस काही पेशंट लोक होती ते खेकडा शोधत होते मार्केटमध्ये, ते एकदा समजलं मला की मार्केटमध्ये खेकडा उपलब्ध होत नाही आणि खेकड्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचे प्रोटीन आणि व्हिटॅमिन त्याप्रमाणे कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. ज्या लोकांचा अभ्यास आहे याविषयी ते लोक खाणारे मोठ्या प्रमाणात आहेत आणि मग एक मी ठरवलं की एक खेकडा व्यवसाय जर आपण चालू केला तर याला मोठ्या प्रमाणात मागणी मिळेल. त्याच्यानंतर आम्ही एक छोटीशी 15x20 एक टँक बनवला, टाकी बांधली आणि त्याच्यामध्ये खेकड्यांचे जे छोटी पिल्लं आहेत ते सोडण्याचा एक संकल्प केला आणि जुन्नर तालुक्यामध्ये आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक मोठमोठाली धरणं आहेत, त्याच्यामध्ये पिंपळगाजोग आहे, येडगाव आहे, या ठिकाणी खेकडा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. या ठिकाणावरून आम्ही जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेस पिल्लं होतात त्यावेळेस कलेक्ट केली आणि ते एका आमच्या टँकमध्ये आणून सोडली. शांताराम आणि सतीश या दोघांनी खेकडे पालन व्यवसायाबद्दल इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेतली आणि शेती व्यवसायात हा वेगळा खेकडे पाळण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला श्रम आणि जागा कमी लागते. एका मोठ्या पाण्याच्या टाकीत देखील हा व्यवसाय सुरू करता येतो. या टाकीमध्ये दर 15 दिवसांनी पाणी बदलावे लागते. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर करत व्हॉट्सअप आणि इतर यंत्र वापर मार्केटिंग केली जात असून मोठ्या प्रमाणावर फायदा होतो असं देखील या वारे कुटुंबियांनी सांगितलंय. टँकमध्ये दगड, वाळू माती याप्रमाणे नैसर्गिक वातावरण तयार केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही साधारण 5-1 हजार पिल्लं याच्यामध्ये सोडून दिली. त्याच्यानंतर वर्षामध्ये ते 200-250 ग्रॅमपर्यंत त्यांची वाढ झालेली आमच्या लक्षात आली आणि तिथून आम्ही जे मार्केट सुरुवात केली एक व्हॉट्सअपला जाहिरात दिली की आमच्याकडे खेकडा उपलब्ध होईल. त्या दिवसापासून आमच्या या टँकमध्ये जी विक्री चालू झाली तो आजही आम्ही मार्केटमध्ये खेकडा घेऊन जात नाही. लोक घरी येऊन 300 रुपये या दराने आम्ही खेकडा त्यांना उपलब्ध करून देतो आणि लोकांना जे माहिती झालं त्यामधून लोक हळूहळू मार्केट वाढत गेलं आणि विक्रीला आमची सुरुवात झाली. आज गेले 4 वर्ष खेकडा पालनाकडे आम्ही खेकडा पालन करत आहोत आणि याच्यामधून आज साधारण 30-35 ते 40 किलोपर्यंत दररोज विक्री होते आणि खेकडा पालन याच्यामधून सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी करावा असं मी सर्वांना सांगतो. कारण ज्यांना शेती कमी आहे आणि शेतीचे उत्पन्न एक काय असं जास्त मिळत नाही त्यामुळे एक शेती उपयोगी किंवा शेतीला जोडून एखादा धंदा असावा त्यासाठी आम्ही खेकडा पालन चालू केलं आहे. त्यातच आधुनिक झालेला इंटरनेटचा फायदा देखील घेतला तर शेतकऱ्यांना देखील यश नक्कीच मिळेल. या वारे कुटुंबियांनी हे दाखवून दिलंय. याचाच आदर्श इतर शेतकरी घेतील का यात शंका नाहीये. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.